या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार होतो की एखाद्या डायबिटिक पेशंटनी काय खावं किंवा कुठले पदार्थ त्यांनी खाऊ नये ज्याच्याकडे त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहील, आणि तसंच औषधं किंवा इन्सुलिन ह्याच्यावरती तर कुठल्या गोष्टी त्यांनी पाळाव्या ज्या कारणाने त्यांची शुगर कंट्रोलमध्ये राहील. पहिले आपण बोलूया की आपण काय खाऊ शकतो आणि काय खाऊ नाही शकतो. एक थोडे बेसिक प्रिन्सिपल्स आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण किती खातो ह्याच्यापेक्षा आपण काय खातो ह्याच्यावरती आपली शुगर लेवल अवलंबून असते. तर तुम्ही काय खाऊ नये याच्याबद्दल आपल्याला माहीत पाहिजे. जसं काही आपल्या चहामध्ये साखर अजिबात घेऊ नये. साखर आणि गूळ अनेक वेळा पेशंट विचारतात मग गूळ घेतला तर चालेल का, तर गूळ आणि साखर हे दोन्ही सारखेच आहे, त्याच्यामुळे दोघांमुळे ही आपली शुगर वाढू शकते. त्याच्याऐवजी आपण शुगर पी वापरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे गोड पदार्थ, जसं अनेक वेळा आपल्या भाज्यांमध्ये किंवा दुसऱ्या पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो ते शक्यतो आपण खाऊ नये. त्याचप्रमाणे मधामध्ये सुद्धा थोड्या प्रमाणात साखर असते. आता आपण फळ घेतलं तर फळ हे आपल्या शरीराला अतिशय चांगलं असतं, पण काही फळं आहेत त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण किंवा साखरेचं प्रमाण फारच असतं. ही फळं म्हणजे अननस आहे किंवा चिकू आहे किंवा द्राक्षे आहे किंवा सीताफळ आहे. ही फळं आपण शक्यतो खाऊ नये. दुसरी जी अनेक फळं आहेत जसं सफरचंद आहे, पपई आहे, ही फळं मात्र आपण दररोज खावावी पण कमी प्रमाणात खावावी. कुठलाही एक फळ आपण दिवसाला कमी प्रमाणात खाणं हे डायबिटिक पेशंटला चांगलं आहे. डायबिटिक पेशंट शक्यतो तळलेले पदार्थ खाऊ नये, जसं समोसा आहे, बटाटी वडा आहे. कारण समोसा, बटाटी वडा या दोन्ही याच्यामध्ये बेसन आणि त्याचप्रमाणे बटाटा असतो आणि ते तळलेलं असतं. त्या तळलेल्या पदार्थामध्ये कॅलरीज पुष्कळ असतात, शक्ती देणारे प्रोटीन्स मात्र फार कमी असतात किंवा अनेक वेळा नसतातच. तर ह्या शक्यतो आपण घेऊ नये. भात आम्ही म्हणतो की दुपारी तुम्ही भात खाल्ला तर चालतो, पण रात्री शक्यतो भात खाऊ नये. आपल्या पदार्थांमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्ती वाढवावं. तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही चिकन खाऊ शकता किंवा तुम्ही मासे खाऊ शकता. मटण शक्यतो तुम्ही अवॉइड करावं कारण त्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्ती असतं. याचप्रमाणे कडधान्य, सगळ्या प्रमाणची कडधान्य खाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सॅलड जसं काही गाजर आहे, काकडी आहे, टमॅटो हे खाणंसुद्धा महत्त्वाचं आहे. यांनी शुगर आपली कंट्रोलमध्ये राहतो. कुठलाही प्रकारचं ज्यूस जसं संत्र्याचा ज्यूस, मोसंबीचा ज्यूस हे मात्र घेऊ नये, कारण एक ग्लास संत्र्याच्या ज्यूसामध्ये अनेक फळं लागतात आणि त्यामुळे आपला साखरेचं प्रमाण वाढू शकतं. प्रत्येक डायबिटीक पेशंटनी एक मात्र नियम ठेवावा की त्यांनी दिवसातून कमीत कमी 45 मिनिटं, असं आठवड्यातलं 6 दिवस प्रत्येक वेळी कमीत कमी 45 मिनिटं चालावं. त्यामुळेच त्याची शुगरमध्ये कंट्रोल जाऊ शकतो.